संविधान व्यवस्था संपवून हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले माजी खासदार नाना पटोले यांनी केलाय. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी. खासदार नाना पटोले ही संविधान रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत, काय सांगाल? कारण भाजपचे एक खासदार होता, त्यानंतर पुन्हा आता काँग्रेसमध्ये गेलेला आहात, आणि का गरज पडते की संविधान रॅली काढणे? एक बघा की मी गेल्या वर्ष दीड वर्षापासून लोकसभेत आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या समोर ज्या विषयावरची चर्चा करत होतो आणि ज्याच्यासाठी माझं प्रधानमंत्र्यांसोबत भांडण झालं होतं, त्याच इश्यूला घेऊन आज संविधान बचाव रॅली सगळे राजकीय पक्षाची लोकं, बुद्धिजीवी लोक, पत्रकार, कॉलेजचे विद्यार्थी, विद्यार्थिनी आज रस्त्यावर संविधान बचाव रॅली काढत आहे. पहिल्यांदा देशाच्या इतिहासामध्ये, नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये, सुप्रीम कोर्टाचे चार चार जजेस हे इथली चाललेली हुकुमशाही आणि मोदीजींचा हस्तक्षेप याच्या विरोधात त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन पहिल्यांदा न्यायव्यवस्थेच्या बद्दलचं ज्या पद्धतीचं हस्तक्षेपाचं पितळ उघड केलं. दुसरा महत्त्वाचा प्रश्न की शिक्षण, आर्थिक ह्या आमच्या संविधानातल्या बेसिक असतानी सुद्धा आज या देशातल्या 90% लोकांना गरीब करण्याचा प्रयत्न जे सुरू झालेला आहे आणि त्याचा असर आता सामान्यापर्यंत. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.